बालु मामा मी शरण आलो तुझा पाया। मित्रांनो, हे सगळे व्हिडिओ आता हिंदी, इंग्लिश व कन्नड मध्ये येणार आहेत, तर त्या सगळ्या व्हिडिओंचं डबिंग करायचं आहे। तो खर्च मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यासाठी मदत करू शकताय। नक्की मदत करा, खाली मी गुगल पे आणि फोनपे नंबर दिलेला आहे। बोला बोला बळवंतांच्या नावानं चांग बोल। मित्रांनो नमस्कार, मी आता आलो आहे गडिंग्लजमध्ये। गडिंग्लजपासून 1-2 किलोमीटर अंतरावर म्हणजे शेंद्री रोडवर, आमच्या गावाच्या रोडवरच एक ठिकाण आहे। या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला एक मुलाखत मिळणार आहे। मित्रांनो, लगमान भमानगोळ ते इथं राहतात, इथं त्यांचं शेत आहे, तर ह्या शेतातच आपण जाऊन त्यांची मुलाखत घेणार आहोत। इथे विहिरीचं बांधकाम सुरू आहे, आमचे मित्रच आहेत तिथं इकडे आहेत, तर त्यांच्याकडे जाऊया आपण। कॅन्सर झालता मामाने, कॅन्सर चटणी घालून बरा केला, बरा केला ना। गरड नाव आठवण आहे एवढं, गरड डॉक्टर, बरोबर। त्याचने पण नंतर मामाने लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं, होय। परत त्याने मामांचं ऐकलं नाही, ते म्हणा खा तंबाखू काय खाणार खावा तुम्ही काय नाही पिशू कुठं तिथेच राहिले तिथं। मग चला जाऊया तिकडे, चला तिकडे राहिले तर तिकडे जाऊया, बोलत बोलत जाऊया। खरंच भारी वाटलं तुमच्यावर बोलून, चांग भारी वाटलं म्हटलं बोलून, तुमच्यावर चांगली माहिती मिळाली। हे बघा साहेब, शेंदेत कोण पैकी राऊत, राऊत आमचं नाव राऊत, राऊत आमचं आजोळ इथं गडिंगलच, इथं जकाप्पा गवळी, जकाप्पा गवळी, हा हा, ते आमचे आजोबा, आजोबा होय, त्यांच्या मुलगीचा मुलगा मी। मग काय सगळी दोस्ती झाली, ओळखताय आमच्या आजोबा ना, ओळखतो की हा। कसे होते आमचे आजोबा सांगा, की आम्ही काय एवढं जास्त बघितलो नाही, काय होते काय अगदी चांगले जास्त माणूस होता होय, काही लिंगायत लोकात, लिंगायत लोकात हा, धक्का पण लिंगायत लोकात होय, काय चांगले न्याय करत, चांगले चांगल्या लोकात राहत होता, चांगल्या लोकात राहत होते, म्हणून मला पण ते लिंगायतांची आवड जास्त, लिंगायत लोकांच्या मला जास्त हे आहे। आणि आमचं घर सुद्धा लिंगायताचं असल्यासारखंच आहे, आमची आई पहिल्यापासून आमच्या घरात एकदा सुद्धा मटण असं खरखाना झालेलं नाही, कधीच झालेलं नाही, ते आजोबांच्या शिकवणच झाल्यासारखं झालं आहे आमचं। हे बघा हे आणि एकदम नवीन नवीन, एक 10-12 तासभर चालल, नवीन नवीन बातमीच सगळं आठवून घेतो, आठवा आठवा काय व आठवा की आठवून घ्या, येतो आणि परत वाटलं तर राहू दे, जाईपर्यंत जरा आणि थोडं घे बोलूया की राहू ते। शिस्तीत उतरा, तुम्ही काय होत नाही तिला, काय हे होत नाही माझ कमी वय पाना उलटे लोक नेम अजून आमच्या बरोबर बसलं त्याचं जेवण नाही, चप्पल घ्या चप्पल घ्या। मित्रांनो खरंच मामांच्या बरोबर भरपूर चांगली माहिती मिळाली आणि मामांनी इतकी वर्ष सेवा केली आहे, त्यांच्याकडून मामांच्याविषयी सगळी माहिती, मामांच्याविषयीची बरीचशी माहिती त्यांनी सांगितली। मामा हे तुमचं शेत आहे आता, हे तुमच्या घरी कोण कोण असं सांगा की आमच्या, हां एक मुलगा आहे, दोन नातू आहेत, आमचं बिराड वाढून 10 वर्ष झाले, एक मुलगा एक नातू, दोन नातू आहेत, दोन नातू आहेत, दोन्ही गंडच आहेत, बर। आणि आमची सूनबाई आपाचवाडीचे, आपाचवाडी, बर। तुम्ही दिवसभर इकडे शेतातच असताय, घराकडे गमत नाही म्हणताय? नाही नाही नाही, मी तिला येते घराकडनं, नाही नाही मी घराकडे एक तास बघत, संध्याकाळी तेवढंच मी घरात, संध्याकाळी तेवढंच हाय। आणि एखाद्यास अमुषा पौर्णिमाला बाळूमाच्या मंदिरमध्ये मुक्कामला, कुठं, गडिंगलजच्या, गडिंगलज, गडिंगलजच्या मामांच्या मंदिरमध्ये असतात, हाय मंदिर म्हणजे जातो मी, राहतच नाही इथं। दिवसभर मग सकाळी किती वाजता येतं घरातून निघताय? तिथलं मी 9 म्हणजे जेवतो, हलो 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 येणार की हो, बरोबर। मित्रांनो 9 आल्यानंतर इथं दिवसभर इथं थांबतात, सकाळी जेवण आलेले संध्याकाळीच परत, परत संध्याकाळी किती वाजता जाताय? 5-4 जातो, 4 हा, कोण हे चाललो न, तुमचे ओळखीचे लोक अर्धा चाप, चाप देतात बोलवून,
इथं मग इथं जातो घरात काय मग ना एकदम चापते लोक लगत आणि चापीत नाही. मित्रांनो, इथं दिवसभर थांबून संध्याकाळी ते जातात, कारण त्यांना ते म्हणतात की घराकडं मला गमत नाही, दिवसभर मला शेतातच गमत आहे असं ते म्हणतात. आणि दिवसभर त्यांचा वेळ आमच्या शेंद्रे रोडवरच हे शेत आहे, आमच्या गावापासून 3-4 किलोमीटर अंतरावर हे शेत आहे. आणि ह्या शेतापासून त्यांचं घर मला वाटतं 2-3 किलोमीटर आहे, घर 2.5-3 किलोमीटर. तर सकाळी रोज 2.5-3 किलोमीटर प्रवास पायी आणि संध्याकाळी परत पायी प्रवास, ह्या वयात म्हणजे 85 वर्ष वय आहे आता, ह्या वयात त्यांचा प्रवास एवढा होतो आहे. आणि दिवसभर इथं थांबायचं, इथं 2 गुरं आहेत, गायी आहेत 2, आणि त्यांची उसाबर करत शेतातलं थोडं इकडं तिकडं बघत असं त्यांचा दिवसाचा दिनक्रम चालतो आहे. थांबा ते काढूया आता. आणि आठवण ठेवा जरा, हां येतो आणि परत कधीतरी आठवण करून ठेवतो. जेव्हा ठेवा आठवण ठेवा. येऊ काय मग गाडी देत आहे, गाडी देत आहे जनावर बघा तुमचे जरा या. मित्रांनो, त्यांचे शेत हे गोठा दाखवतो इथला. हा गोठा इथं, या 2 गायी आहेत, एक जवारे आणि एक जर्शे आहे. ह्या गायींचे उसाबर दिवसभर काय गोळा करून शान लावायचं, जरा वल्ला तोडून आणून टाकायचं, मग मुलगा येतोय स्वच्च करून धुवून घेऊन हे सगळं काढून टाकून जातात. मुलगा सगळं स्वच्छ करून त्यांना जातात. चला जेवण मग आता घराकडे जाऊन जेवण. संध्याकाळी 4 आता 8 घे. बरं, परत भेट होईल आपली, परत कधीतरी भेटूया काय. आणि खरंच तुम्हाला सोडून जायला होत नाही, पण कसं मला पण जाऊन आता एडिटिंग वगैरे करायचं आहे. आणि तुम्ही सगळं बाकीचं आठवण ठेवा. आपण घरी एकदम जाऊन येतो जवळ. आता तुमच्यावर मोर्चा वळवलाय. होय, तुमचं नाव सांगा. अरुण बाबूराव तेलवेकर. तेलवेकर, इथं तुमचं आता विहिरीचं बांधकाम सुरू आहे, इथंच तुम्ही राहताय आणि तुमच्या शेजारीच लगमाना भमानगोळे यांचं शेत आहे. शेत नाही, त्यांची जनावर आहे. जनावर तेवढे आहेत, जनावर इथं बांधतात. आमचं जागा रिका म्हणतात, ते जनावर बांधतात. जनावर बांधतात. बरं, इथं शेती नाही का त्यांची? शेती यांची पुढं आहे. पुढं आहे काय? पुढं म्हणजे इथं जनावर तेवढी येतात. जनावर तेवढे बांधतात, इथं रिकामं गोठा आहे म्हणून. बरं, तुमच्याने माझ्या भेट कुठं झाल्या? दुकानात. कुठल्या? आमचं दुकान आहे की नेहरू चौकात. हा ते बरोबर. अहो तुमच्या दुकानात ना आम्ही सगळे खरेदी करतो, काय सांगायचं. ते मी म्हणाले कुठे भेट झाले, मी म्हणलं बकऱ्याचं बघितलं का काय. नाही, दुकानात तुमच्या दुकानात सगळी खरेदी आम्ही करतोय. मित्रांनो, मित्रांनो नमस्कार. तेलवेकरांच्या दुकानात आम्ही सगळी खरेदी करतोय आणि विशेष असा अनुभव आहे आमचा, त्यांच्या दुकानात अगदी जे काय तुम्ही वस्तू घ्याल त्यामध्ये अगदी शुद्ध आणि ताजी आणि चांगली दर्जेदार वस्तू त्यांच्या दुकानात मिळतात. हा आमचा अनुभव आहे. आम्ही गेली कित्येक वर्ष त्यांच्या दुकानातून खरेदी करतो आहे, कारण तिथं नेलेलं एकही कडधान्य असू दे किंवा सगळं किराणा असू दे, एकही वस्तू अशी खराब अशी लागत नाही. इतकं म्हणजे त्यांच्या दुकानाचं आजपर्यंतची प्रतिष्ठा आहे आणि भरपूर वर्षापासूनचं त्यांचं दुकान आहे. तेलवेकर गडिंगमध्ये लक्ष्मी मंदिरच्या खाली, तुम्ही लक्ष्मी मंदिरपासून खाली आला तर कोपऱ्यावरच नेहरू चौकात त्यांचं तेलवेकराचं दुकान आहे. तुम्ही खरोखर ह्या दुकानातून खरेदी करा. मी स्वतः अनुभव घेतला आहे की आजपर्यंत खरंच आमच्या घरातले सुद्धा म्हणतात की तिथल्याशिवाय दुसरीकडनं कुठून आणू नका असं मला सांगणं असतं. तर ते तेलवेकर त्यांच्या शेजारी मामा आहेत. बोला बोला बाळूमांच्या नावानं सांग. बाळूमांच्या नावानं सांग. भेटूया परत. ते मला म्हणत होते एकदा की तुम्ही सारखं व्हिडिओ बघताय म्हणून. मित्रांनो, आपल्या कुटुंबातील सहस्य भेटले ते गडिंग्लज मधले. माझी एक विद्यार्थिनी आहे साक्षी म्हणून, साधना हायस्कूलला, तर तिचे वडील ती मला सांगत होते की असं असं माझे पप्पा भरपूर व्हिडिओ बघतात म्हणून, तर त्यांची ओळख करून घेऊया. बाळू आपल्या बागी गडिंग्लज. कसे वाटतात व्हिडिओ बोला की? या व्हिडिओ आपण सारख्या सारख्या बघून बघण्यासारखं आपल्याला वाटते, एकदम छान आहे. जी आजाने आधीपासून जी भक्ती होते शेवटपर्यंत टिकलेली आहे, प्रत्येकाची भक्ती चाललेलं आहे, वाढवीत चाललेलं आहे, कमी होईत चाललेलं नाही आहे. नाही खरं आमचं एक व्हिडिओ बघा, आजच्या बकरीमुळे मला पाणी लागलेलं.
मित्रों नमस्कार, गडिंग्लज मध्ये बाळू अप्पय्या बागे यांना आपला एक अनुभव सांगायचा आहे। मी इथं मुलाखतीसाठी आलो होतो, लगमाना भमानगोळ यांच्या मुलाखतीसाठी आलो होतो आणि तसं मला हे बागे भेटले, तर आपण त्यांच्याकडून त्यांची त्यांचा जो अनुभव आहे तो जाणून घेऊया। नावानं चांग बोलो। मी गेल्या वर्षी भरपूर लोकांशी मी पाण्याची पॉइंट दाखवले, बर मला ते पटले नाही। मामाच्या भक्तीमुळे मी आत्मा मनातला मामाची माया करून मी स्वतः इथे पॉइंट केलेला आहे। मला 35 फुटामध्ये पाणी, 3.5 इंची पाणी लागलेलं आहे। 35 फुटामध्ये? हो, 3.5 इंची पाणी लागला। 90 फुटाला म्हणजे भरपूर पाणी झालं। तुम्ही कोणाला विचारलं नाही? मी कुठलाही विचारलं, इकडे तिने पॉइंट दुसरीकडे सांगत होती, मला ते पटले नाही। ज्या टायमाला पाण्याचं मी उद्घाटन केले, ज्या टायमाला मी आमंत्रण मामाशी दिले नव्हते, ज्या टायमाला माळावर पोवारच्या शेतात मामाची बकरी थांबली होती त्या टायमाला, मग त्या टायमाला पाणी नव्हते, त्या टायमाला हे बोरची वाहतूक म्हणजे चालू होती। ज्या टायमाला आजाची पिल्लू वगैरे आले, त्या टायमाला मामाने माझ्या शेतात आले, असं मला भरपूर आनंद झाला। त्या टायमाला भरपूर आनंद झाला। त्या टायमाला मोटरची मी ऑटो बंद केलेली, मामाची बकरी जवळपर्यंत मी वड्याला सुद्धा पाणी सोडलेले आहे। वड्याला पण पाणी सोडलं? हो, वड्याला सुद्धा पाणी, कुठलंही मूक प्राणी वगैरे कुठलेही पाणी पिऊ दे, मामाचे आशीर्वाद आहे, ही देवाची कृपा आहे आपल्याला। मग तिच्यापासून मी गेल्या वर्षी 10-15 क्विंटल ऊस लावले, भरपूर आता केळीचं बाग केलेलं आहे मी आणि साईडचे थोडंफार कृपेमुळे झाले। आता मामाची बकरी आता गेल्या महिन्यात वर इथे थांबली होती, बग्या नंबर 6 नंबर, त्या टायमाला तिथे पाणी नव्हते, मी दुसऱ्याशी पाणी दिले होते। त्या टायमाला आज जाणून 2 दिवस मी मामासाठी फ्रीमध्ये पाणी दिले आणि जे कुठे आजूबाजूला 2-3 किलोमीटर आहे, मी स्वतः येऊन पाणी टँकर भरून त्याच्या पाया पडून, माझ्या जे भात निवत असेल मी पाया पडून रोजच्या रोज येत होतो। अरे बाबा, हो क्या बात आहे। तू पॉइंट दाखव घ्या मला। मित्रांनो, हेच त्यांचं शेत आहे आणि ह्या शेतामध्ये हा पॉइंट दाखवतो आपल्याला। हे बोर मारलं आहे ह्या ठिकाणी। किती फुटाला आहे पाणी म्हटलं? 35 फुटाला पाणी चालू झालं। आम्ही 300 फूट केलं, 250 मोटर आहे आणि 1100-1300 फूट लाईन इथून खेचते, 1200 फूट 1200 हाईट हेड आहे। बरं, तिथेपर्यंत मी लाईन गेलोय। अजूनही जून महिन्यात चालू झाली, एकही थेंब पाणी कमी नाही आहे। शेवटचा दिवस शेवटचा जून महिन्यात चालू आहे, मला एकही थेंब पाणी कमी नाही। मी मोटर बंद केलं तर मोटर बंद असतो, लाईट गेलं तर असतो। मला भरपूर मामाच्या आशीर्वाद भरपूर पाणी मिळालं। खरं खरं धन्यवाद मामांचं। तुम्ही एवढं, तुमची मुलगी सांगते मला, साक्षी सांगते मला सारखं की पप्पा मामांचं फार व्हिडिओ बघतात आणि मला म्हणत होते मी शाळेत असताना। तर खरंच धन्यवाद, तुम्ही इथं आल्यानंतर एवढी चांगली ओळख सांगितलं आणि मामांचा हा अनुभव सांगितला, ह्या अनुभवामुळं बाकीच्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल। आणि मी इथं शेतामध्ये आल्यामुळे एक मामा भेटले आणि मला वाटले बाहेर जाऊन तुम्ही व्हिडिओ वगैरे काढता, एवढं लांब लांब 300-400 किलोमीटर, मग तुम्ही मनापासून तुमचं अभिनंदन आहे। चांगलं बळवंतच्या नावानं चांगलं। हेच बघा, इथं केळीची बाग पुढे त्याने केलेली आहे, हे पुढं केळीची बाग, इथं ऊस हा लावलेला आहे। इथे हे केळीचे बाग केलेले आहे। केळीच्या बागात पण उत्पन्न भरपूर आहे। मी देशी केळी लावलेलं आहे। देशी लावलाय का? मी पहिला असता स्टायल घेतलेला आहे, पुढच्या वर्षी आणि वाढवणार। मध्ये जवारीची कोथिंबीर घेतलेलं आहे। बरोबर, मध्ये कोथिंबीर आहे का? हो, कोथिंबीर। बरोबर, किती एकर शेती आहे? इथे 2.5 एकर शेती आहे माझी। बरोबर, हो जास्त का नाही जास्त, म्हणजे 2.5 एकर म्हणजे कमी झाले का काय? आहे आपल्या, आणि आता पाणी आहे, काळी जमीन आहे, मग आणि काय। चला चांगलं बळवंतच्या नावानं चांगलं। बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया।